कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. एका विट्यामधील चांगल्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व देश बंधूंनो, खरं पाहता CAA NRC ज्या जो कायदा संसदेमध्ये बहुमताने पारित झाला, राज्यसभेमध्ये देखील पारित झाला व राज्यपाल आपलं राष्ट्रपतींनी देखील त्याच्यावरती स्वाक्षरी केली, अशा लोकहिताच्या कायद्याच्या संदर्भात काही लोक जाणून बुजून गैरसमज पसरवत आहेत. हा गैरसमज काढण्यासाठी पुण्यावरून खास आपल्या इथं आलेले ॲडव्होकेट प्रदीप गावडे सर आणि प्राध्यापक कानेटकर सर यांचं मी प्रथम या नाथ पंढरीच्या नगरीमध्ये स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम एक अतिशय देशासाठी चांगला कायदा बनला आहे आणि त्यासाठी कार्यक्रम आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये जर आपल्या अंगामध्ये जोश नसेल तर काय बरोबर नाही. एक घोषणा देतो, बिंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय पाणी. जय शिवाजी. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. करपाता आपल्या आप्पांनी सांगितलं की आपल्या विटा परिसराची संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीला साजेसाच आपला आजचा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून काही वक्ते नियोजित असताना देखील आज आम्ही दुपारी एक अचानक निर्णय घेतला. तो आप्पांनी सांगितला की इथे आम्हाला समाजामध्ये दुई निर्माण होऊन द्यायची नाही किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होऊन द्यायचं नाही म्हणून आपण काही व्यक्त्यांना थांबवलं आणि आपला जो कार्यक्रम आजचा आहे जे CAA आणि NRCच्या संदर्भातच फक्त मार्गदर्शन करायचं आहे किंवा तो कायदा काय आहे आणि त्याच्याबद्दल काय गैरसमज पसरवले जातात यासाठीच आपल्याला फक्त आज ऐकायचं आहे. आम्ही काल परवा विट्यात सर्वांना भेटलो, सर्वांना सांगितलं मुस्लिम समाजात या कायद्याविषयी फार गैरसमज आहेत, त्यांना देखील भेटलो, ते देखील त्यांचे प्रमुख एक 15-20 लोक आम्हाला भेटले आणि आमची चर्चा झाली. त्यांनी आमच्याकडे मागणी केली की आमचे काय 10-15 प्राथमिक स्वरूपातले जे प्रश्न आहेत ते आम्ही प्रश्न तुम्हाला लेखी स्वरूपात देतो, त्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला उत्तरं द्या. ठीक आहे, त्यांना काही प्रश्न पडले असतील किंवा त्यांना कुणी चुकीचे सांगितले असेल तर या कायद्याचा ज्यांनी अतिशय खोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे आणि जे संपूर्ण देशभर जाऊन या कायद्याविषयी लोकांच्या जागृती करत आहेत असे आपल्याकडे वक्ते आज आलेले आहेत. तर तुम्ही ज्या संख्येनं आपण इथं आलात त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद देतो. माझे काही मुस्लिम बांधव देखील इथं आलेले आहेत किंवा काही येणार आहेत अजून, तर त्यांनी देखील त्यांच्या शंका लिहून दिलेल्या आहेत, त्यांच्या संपूर्ण शंकेचं निरसन होईल आणि नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आम्ही एक बैठक घ्यायची ठरवलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये देखील काही दोन्ही समाजातले प्रमुख मंडळी आणि पुन्हा
जे वकील साहेब आहेत ते समोर येऊन त्या त्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देतील. मी एवढेच बोलून आपल्या लोकांना जे आपल्या विटा परिसरातील लोकांना जे मार्गदर्शन करायला आलेले सीएएच्या कायद्यासंदर्भात, तर मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी अतिशय तर त्यांचा पण शांतपणाने मार्गदर्शन ऐकवं. तत्पूर्वी आपल्यातील एक कन्या आहे, तिने काही थोडा अभ्यास केला आहे, ती आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी सर्व हिंदू मुस्लिम बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या अतिशय महत्त्वाच्या व्याख्यानाला आणि कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या कायद्याच्या कायदेशीररित्याच्या काय बाजू आहेत आणि घटनात्मकरित्याच्या काय बाजू आहेत ते आजच्या मांडणीवर ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी करतील. एका विशिष्ट समाजामध्ये या कायद्याविषयी जी एक सामाजिक आणि मानसिक तेढ निर्माण केलेली आहे ते तेढ काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नांची मूळ उत्तरं आणि हा कायदा नेमका काय याच्याबद्दल एवढी संभ्रमावस्था आज संपूर्ण भारतामध्ये अगदी कन्याकुमारीच्या टोकापासून ते अगदी अगदी पूर्वेला काश्मीरपर्यंत या सगळ्या गोष्टींचा संभ्रमावस्था जी एका विशिष्ट समाजाच्या मनामध्ये निर्माण केली जाते त्याच्यामागं कोणाचा राजकीय हेतू आहे, त्याच्यामागं कुठला राजकीय अजेंडा आहे आणि एका विशिष्ट समाजाला या कायद्याबद्दलचं संपूर्ण ज्ञान न देता त्यांची कुठंतरी दिशाभूल करून मतांचं कुठंतरी ध्रुवीकरण करायचं आणि या झालेल्या मतांचं ध्रुवीकरणाचा फायदा आपल्या राजकीय हितस्वार्थासाठी करायचा हा जाणीवपूर्वक पेरलेला हेतू हा कोणाचा आहे आणि याच्याबद्दल जे अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न आपल्या शिवाजी महाराजांनी बघितलं, जे अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न गेले वर्षानुवर्ष इथल्या लोकांनी बघितलं, या अखंड हिंदुस्थानाला कुठं ना कुठेतरी तडा जावा, कुठे ना कुठे फाटाफूट व्हावी या अतिशय खालच्या दराच्या विचारानं या सर्व संघटनांना कोण मदत करतंय, कोण सहकार्य करतंय आणि कोण त्यांची दिशाभूल करतंय या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आलेले वक्ते उहापोह करतील. मी या ठिकाणी तीन गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे. मी जरी कुठल्या एका पक्षाचा पदाधिकारी असलो तरी त्या पक्षाचं मी या ठिकाणी गुणगान न गाता सत्य परिस्थिती त्यामागची काय आहे हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन. तीन महत्त्वाचे मुद्दे आणि तीन महत्त्वाचे कायदे येत्या काही वर्षामध्ये आलेल्या या भाजप सरकारने केले, त्यातील सगळ्यात महत्त्वाचा कायदा होता 3 तलाकचा, त्याच्यानंतर होता या देशामध्ये GST लागू करण्याचा आणि त्याच्यानंतर आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा. 3 तलाकमध्ये ज्यावेळी ही भूमिका याच्या मागे संदर्भ सांगायचा एवढाच उद्देश आहे, हे तिन्ही गोष्टी 2014 निवडणुकीमध्ये भाजपच्या मॅन्डेटमध्ये होत्या आणि ह्या जर कुठे इलिगल असत्या, ह्या जर कुठल्या धर्माच्या विरोधात असत्या, ह्या जर कुठल्या विशिष्ट समूहाच्या विरोधात असत्या तर त्याला सर्वात प्रथम निवडणूक आयोगानं विरोध केला असता. कारण कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाताना आपला येणारा अजेंडा काय, त्या मॅन्डेटमध्ये काय काय गोष्टी आहेत ह्या आपल्याला निवडणूक आयोगासमोर सादर कराव्या लागतात. राज्यसभेमध्ये त्यावेळी भाजपकडे बहुमत नव्हतं, त्यामुळे काही वर्षापूर्वी हा कायदा मंजूर झाला नाही, पण काही वर्षानंतर 3 तलाकचा कायदा मंजूर झाला, त्याला चॅलेंज सुप्रीम कोर्टामध्ये झालं, पण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाले असताना 5 जजेसच्या बेंचनी तिथे त्या ठिकाणी 3-2 असा 3 तलाकचा कायदा पारित करून तो कायदा आता मंजूर झाला. GST पण मॅन्डेटमध्ये भाजपच्या 2014 ह्याच्यामध्येच होतं आणि आणि त्यावेळेच्या आपल्या अर्थमंत्र्यांनी अरुण जेटलींनी त्यावेळी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की ऑक्टोबर 2017 आम्ही GST त्या ठिकाणी लागू करणार आहे आणि ती त्या ठिकाणी केली. मला सांगायचा एवढा उद्देश आहे याच्यामध्ये अमेरिकेपासून पूर्वेला अगदी आपल्या न्यूझीलंडपर्यंत किंवा जपानपर्यंत सगळ्या अर्थतंत्रांचं अर्थशास्त्रांचं हे म्हणणं होतं की जर ह्या अर्थव्यवस्थेमध्ये आत्ता जर तुम्ही GST लागू कराल तर येणारी 2 वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण असतील. पण इथं पॉलिटिकल बिल भाजपची अतिशय चांगली असल्यामुळं आणि GST भविष्यात येणाऱ्या भारताचं अर्थकारण बदलणं आणि त्यातून भारत महासत्ता होणं हे जे स्वप्न भाजपने बघितलेलं किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी बघितलेलं
ती एक पॉलिटिकल विल दाखवून अगदी निवडणुकीच्या तोंडाला जिथे त्यांना माहीत होतं की GST लागू केल्यानंतर अर्थकारणामध्ये बदल होऊन त्या ठिकाणी महागाई वाढणार आहे, त्या ठिकाणी अर्थसंकल्पनेमध्ये त्या ठिकाणी चलन फुगवटा होणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला नुकसान होणार असून एका विशिष्ट पक्षानं GST निर्णय घेतला आणि GST लागून केला तरी सुद्धा भारतीय लोक त्या कायद्याच्या बाजूने उभा राहील. आणि आता हे तिसरे विधेयक म्हणजे नागरिकत्व सुधारणा विधेयक, हे सुद्धा विधेयक भाजपच्या मॅन्डेटमध्ये सुरुवातीपासून होतं. हे काय कुठल्या एखाद्या विशिष्ट धर्माच्या किंवा समूहाच्या विरोधात असतं तर निवडणूक आयोगानं त्याला पहिल्यांदाच विरोध केला असता. ह्या मागची मी तुम्हाला दोन उदाहरणं तुम्हाला पार्श्वभूमी देऊ इच्छितो की असाच एका विशिष्ट धर्माचा प्रचार करून एक निवडणूक जिंकलेले म्हणजे सुरेश प्रभू होते. त्या निवडणुकीच्या प्रचाराला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि ते चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं ठरवलं की आपल्या घटनामध्ये घटनात्मकरित्या अशी तरतूद आहे की एखाद्या विशिष्ट समूहाला उद्देश करून तुम्ही मतं मागू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी सुरेश प्रभूंची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर दुसरा एक खटला झाला तो आपल्या मनोहर जोशी साहेबांच्या वरती झालेला. त्यांच्यावरती पण हाच आरोप केला की तुम्ही एका विशिष्ट धर्माला धरून एका विशिष्ट समूहाला धरून तुम्ही त्या ठिकाणी प्रचार करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची उमेदवारी सोडावी लागेल. पण सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी साहेब असा आदेश दिलेला आहे की हिंदू धर्माचा प्रचार प्रसारापेक्षा हिंदुत्व ह्या विचाराच्या प्रसार प्रसाराने त्या ठिकाणी मनोहर जोशी साहेबांनी प्रचार केलाय, त्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज राहिला आणि त्यांच्या बाजूने निर्णय लागला. सांगायचा उद्देश एवढाच आहे की भाजपच्या प्रत्येक मॅन्डेटमध्ये हा कायदा होता. हा जर कायदा कुठल्या विशिष्ट समूहाच्या विरोधात असता तर हा कायदा निवडणूक आयोगानं त्यांच्या मॅन्डेटमध्ये घेतला नसता. पण हा आता कायदा आपल्या राज्य सरकारनं कुठल्याही विशिष्ट पक्षानं घेतलेला नाही. एखादं सरकार जर त्या ठिकाणी सत्तेवरती आलं तर ते एका विशिष्ट विचारांच्या लोकांचं नसतं, ते सगळ्या भारतीय लोकांचं असतं, सगळ्या भारतीय जनतेचं असतं आणि त्यांच्या हितासाठी ते निर्णय घेतलेले असतात. आता हा घेतलेल्या निर्णयानंतर जी काही संभ्रमावस्था या लोकांच्या मध्ये पसरलेली गेलेली आहे त्यांचे काही प्रश्न आहेत. आताच आपले नेते शंकर मोहिते साहेबांनी सांगितलं की त्यांचे काही प्रश्न आहेत, त्या समाजाचे काही विशिष्ट प्रश्न आहेत, त्यांच्या मनामध्ये काही संभ्रमावस्था आहेत, त्या संभ्रमावस्थेचा या ठिकाणी तुमच्यासमोर उहापोह केला जाईल. माझी तुम्हाला एवढ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं नम्र विनंती आहे की तुमच्या त्या समूहाचे जर कोणी लोक असतील, या नागरिकत्व कायद्याला जर कोणी विरोध करणारे काही लोक असतील, आपले जे अल्पसंख्याक पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये आहेत, त्यांना जर या भारतात यायचं असेल, त्यांना जर नागरिकत्व घ्यायचं असेल तर हा कायदा कुठे विशिष्ट समूहाच्या विरोधात येत नाही. ते तिथले अल्पसंख्याक आहे म्हणून त्यांना या देशामध्ये समाविष्ट करून घेण्याचा हा निर्णय आहे. हे कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही आहे. हे सर्व गोष्टी आजच्या वक्त्यांना मी नम्रपणे विनंती करेन की तुम्ही या लोकांना समजून सांगाव्यात, त्यांची संभ्रमावस्था दूर करावी आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवार जर त्या समूहाचे असतील तर त्यांना समजून सांगा का हा देश मजबूत करणारा कायदा आहे आणि देशाला विकासाच्या आणि प्रगतीपथावर नेणारा कायदा आहे. धन्यवाद. आदिशक्ती भवानी माता पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठावर ज्यांचं पूजन झालं ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या समवेत विश्वरत्न म्हणून ज्यांचा सन्मान केला जातो ते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या समवेत घटनेचंही पूजन झालं, भारत मातेचं या सर्वांच्या रूपात पूजन झालेलं आहे. आज या सुंदर आयोजनात थोडंसं आयत्या वेळी मी इथं आलो, मला दुपारी पंतकाकांचा फोन आला आणि माननीय आप्पा आणि मंडळीने माझी इथं नियुक्ती केली. त्यांनी देशभक्तीसाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी एवढा व्यापक असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यात मला यायची संधी मिळाली याचा मला खूप आनंद होतोय. व्यासपीठावर विटानगरीतली सन्माननीय नेते मंडळी आहेत, या सगळ्यांचा माझा नवा परिचय आहे म्हणून मी योग्य नाव घेईन न घेईन पण आपल्या सर्वांचा सन्मानपूर्वक उल्लेख करतो. तसंच प्रमुख वक्ते म्हणून या कायद्याची बारीक सारीक बातमी देण्याकरता पुण्याहून आपल्या ॲडव्होकेट श्री प्रदीपराव गावडे आलेले आहेत.
ते आपल्याशी माझ्यानंतर संवाद साधणार आहेत. तर त्यांच्या वेळेचा विचार करून माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पूर्ण करण्याचा निश्चित इथं प्रयत्न करणार आहे. अभयजींसारखे बोलते अभ्यासंसुद्धा इथं समोर आहेत आणि या सगळ्यांना उद्देशून बोलताना मला मनापासून आनंद होतो. या कायद्यासंदर्भात नेमकेपणानं सांगायला वकील साहेबच हजर आहेत, म्हणजे तो अधिकार एका प्राध्यापकाचा असू शकत नाही. कारण कायदा म्हणलं की वकिलांची नातं पक्क आहे, पण शिक्षक या नात्यानं या देशाशी नातं आणि नागरिक या नात्यानं या देशाशी नातं तुमचं आणि माझं दोघांचंही घट्ट आहे. आपण त्यावर निश्चित बोलू शकतो. या देशाविषयी काय बोललं आणि या कायद्याविषयी काय बोललं याच्या दोन घटनांचा उल्लेख करून मी माझा विषय आपल्यासमोर मांडतो. अमित शहाने लोकसभेत उत्तर देताना सांगितलं की हा कायदा नागरिकत्व द्यायचा आहे, कुणाचं नागरिकत्व काढून घ्यायचा नाही, यात तसा कुठलाही उल्लेख नाही. हा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सर्वांना सांगितला. तरी देखील आम्हाला कुणीतरी हकलणार आहे अशा रीतीचं वातावरण देशात निर्माण केलं जात आहे. तर देशाची मुळात परंपरा काय आहे हे समजून घेतल्यानंतर हे वातावरण किती खोटं आहे हे प्रत्येकाला पटायला लागेल आणि ती परंपरा सांगण्याकरता मी इथं आपल्या समोर उभा आहे. आता आरिफ मोहम्मद खान साहेबांचं इथनं प्रकटन सांगितलं तर जनता की अदालत मध्ये वक्ते इथं यायच्या आधी ते चालू होतं आणि त्यांनी देशाची व्याख्या सांगितली मुळात काय. उत्तरे यत् समुद्रस्य हिमादैश्चैव दक्षिणम् वर्षं तत् भारत नामयति भारती तत्र संतती असं त्यांनी एक व्याख्या सांगितली. हा देश पूर्व परंपरागत देश आहे. ज्या वेळेला या धरणीवरचे अनेक देश निर्माण व्हायचे होते तेव्हापासून हा देश आहे. आणि त्यात विवेकानंदांनी अमेरिकेच्या भूमीवरनं सांगितलेलं आहे की जग निद्रित होते जेव्हा वेदांत घोष करणारे, जग अज्ञान असते जेव्हा शास्त्रे तेव्हा रचणारे, जग उघडे होते जेव्हा उन्नतीला ते भेटणारे, ज्ञानवंत जनमतिवंत धनविद्येने श्रीमंत होते येथेच अनंत रोमांचे ती आठवता एक काळाईसा होता. आणि त्यात ते सांगतात की एक वेळ गेले शब्द काय ते पुन्हा फिरवावे, प्राणांतिक येवो काळ सत्य ते करून लावावे, भीतीचे नाव कशाला स्वत्वाचे प्रकट करावे, सत्याचा उज्ज्वल दीप सत्वाचे निर्मळ रूप, आर्यांची कीर्ती अमूप ज्या काळी येई बघता एक काळ ऐसा होता. ते सांगतात कुणी आश्रित होऊन आला तरुवर हे छायेचे. महत्वाचा मुद्दा आहे, 22 साली तिवारीने सांगितलेला आहे की कुणी आश्रित होऊन आला तरुवर हे छायेचे, की कोणी आश्रय मागायला आला तर हे छाया देणारे झाड आहेत वृक्ष आहेत, तरुवर हे छायेचे. कुणी चातक होऊन आला पयोद हे मायेचे, चंदन घासून तनूचे परक्यांना सुखवायाचे, श्रेष्ठत्व भारतीयांचे जनवर्णिती येता जाता एक काळ ऐसा होता. 1922 सालची कविता मी तुम्हाला सांगतो. 1922 सालची किती पुरातन आहे बघा. दुर्गाराम आसाराम तिवारीने लिहिलेली ही कविता आहे. ते म्हणतात पाहिजे शूर का तुम्हा वाचा अर्जुन चरिताला, का हवा तापसी सांगा अवलोका विश्वामित्राला, निग्रही पाहिजे का हो पहा त्या भीष्माला, एक एक अलौकिक मूर्ती करी कर्तव्याची पूर्ती, मिळवी जी शाश्वत कीर्ती, झटले जे देशाकरता एक काळाईसा होता. अशा देशाकरता झटलेल्या अनेक अलौकिक विभूतींनी हे राष्ट्र या जगात सन्मानानं उभं केलेलं आहे. आणि त्याचा संदेश अमेरिकेच्या भूमीवरनं देत असताना स्वामी विवेकानंदांनी जगाला चकित करून टाकलेला आहे. काय शब्द होते, इथला छोटा मुलगा, आता मगाशी मुलीन कविता छान सांगितली, असं छोट मूल सुद्धा सांगेल की विवेकानंद अमेरिकेच्या भूमीवरनं बंधू भगिनीनं म्हणले आणि सगळं जग त्यांच्यावर फिदा झालं. भारतातल्या प्रत्येक माणसाला आश्चर्य वाटत की यात काय विशेष. बंधू भगिनीनं आमच्या इथला प्रत्येक नेता म्हणतो, ज्याला आम्ही चांगले नेते म्हणतो तोही बंधू भगिनीनं म्हणतो, ज्याला आम्ही वाईट नेते म्हणतो तोही बंधू भगिनीनं म्हणतो. मग यात असे विशेष काय आहे की सगळं जग चकित व्हावं. त्याच कारण आहे बंधुत्व आणि परावी या नारी रुक्माई समानच, म्हणजे रुक्माई सारखं परस्त्रीला बघणं हा इथल्या संस्कृतीचा वारसा प्रत्येकाच्या रक्तात आलेला आहे
त्यामुळे बंधू भगिनींनो आम्ही सहजरीतीने म्हणतो, कारण आमची परंपरागत दृष्टी ती आहे, आम्ही भावंडच समजतो. जगात विवेकानंदाच्या आधी बोलणारे विविध लोक काय बोलत होते, तर ते म्हणत होते की जगात सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे. आणि त्यांच्या भाषणाची सुरुवात लेडीज अँड जेंटलमन अशी होत होती, म्हणजे सभ्य स्त्री स्त्री पुरुष हो अशी सुरुवात होत होती. आणि सभ्य स्त्री पुरुष हो अशी सुरुवात होत होती आणि सगळ्यांशी भावंडांप्रमाणे वागावं असा आदर्श ते सांगत होते. आणि ते लोक जो आदर्श सांगत होते तो आमच्या रक्तात आहे हे पहिल्या दोन शब्दात विवेकानंदांनी सांगितलं. बंधू भगिनी नो, त्यांनी पहिल्यांदा बंधू भगिनीनोच म्हटलं. हा चमत्कार मोठा होता आणि हा भारतीयाच्या रक्तात असल्यानं तिथलं लहान मुलंही असंच बोलत, कारण ही परंपरागत भूमी एकात्मतेची आहे, ही परंपरागत भूमी बंधुत्व सांगणारी आहे, प्रेमानं गळा भेट घेणारी आहे. इस्रायलचे ज्यू सगळ्या जगभर हाल सहन करत हिंडत असताना या भूमीनं त्यांना उदार आसरा दिलेला आहे. आणि आज सुद्धा इस्रायल राष्ट्र भारताला मनापासून मानतं. का? तर हा एकमेव देश आहे ज्यानं आमचे हाल केलेले, ज्यानं आम्हाला प्रेमानं स्वतःच्या अंगा खांद्यावर बागडू दिलं. ज्यूना असा देश. पारशी इथं आले, पर्शिया म्हणजे इराण, इराण मधलं त्यांना ज्या वेळेला हकललं गेलं तेव्हा पारशी इथे येऊन राहिले. आज या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात पारशांचा मोठा हात आहे, पण त्यांनी कधी विघटनवादी भूमिका घेतली नाही, ते दुधात साखर मिसळल्यासारखे या देशात मिसळून गेले. आणि या देशाची जी परंपराच आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याविषयी कवी कुसुमाग्रज म्हणतात, करवत कामस कुणी चालवो पिको कोणी शेतमळा, कलम कागदा वरी चालवो धरो कुणी हातात तुळा, करात कंगणा असो कुणाच्या वा भाळावर गंध तिळा, शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमची कोणामा भयभीत करी. आमची जात कुठली आहे? रणफंदीची आहे. आम्ही बंधू बंधू म्हणून जर आमच्याकडे सगळे आलात तर सगळ्यांना स्वीकारतो, पण शत्रू म्हणून आलात तर विरोध करतो. अशा रक्ताचे आम्ही आहोत. आम्हाला स्पष्टतेनं हे शिकवलेलं आहे आमच्या संस्कृतीनं. तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. ही तिवारींची कविता आहे ना, ही खूप मोठी कविता आहे. ती सांगत बसलो तर सगळं भाषण त्या कवितेवरच होईल, त्यामुळं तो भाग थोडासा सोडून पुढं इंग्रज भारतात आल्यानंतर काय झालं एवढं सांगतो. आणि म्हणजे आपला विषय अधिक उलगडत जाईल. आपण सुरुवात तर केलेलीच आहे. इंग्रज भारतात आले त्यावेळेला काय झालं? इंग्रजी शिकून थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय सगळ्यांना की मी 22 सालची कविता सांगतोय, आजचं सांगत नाही. तुम्हाला जर आजचं वाटलं तर कवी अधिक खरा आहे असं समजा. इंग्रजी शिकून थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे, एखादी पदवी मिळता विद्वान म्हणून मिळवावे, वाणीचे तांडव करता परशब्दामध्ये घालावे, देशाच्या पोकळ गोष्टी करिताना केवळ गोष्टी, गोष्टी म्हणजे ओठान करिताना केवळ गोष्टी, एकाला दुसरी पुष्टी देई श्रम काही न करता एक काळ आहे. इंग्रज आल्यानंतर अशा विद्वानांची पैदास चालू झाली. देवधर्म मानुनी झूट घालावा फलतावाद, संध्या स्नाने राहत जावे नित्य हॉटेलात, भक्षावे तेथे अभक्ष ते आपे पान करीत. 31 डिसेंबर कुठनं शिकलात? इंग्रज आल्यानंतर. भक्षावे तेथे अभक्ष ते आपे पान करीत, डबक्यातील मंडूक जैसे भक्षोनी पंकिल घोषे, डरडंती कटू आवेसे, बोलाव्या पैसा बाता, एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. परक्यांची संस्कृती गावी निंदावे वंद्य ऋषीना, आचार उचलून त्यांचे हिडवावे साधूजनांना, देवारे मांडून त्यांचे असावे देवाऱ्यांना, आर्यांच्या सद्वेदांचा आचार्यांच्या ग्रंथांचा अभिमानही मुघलासाचा, पोशाखीही परवशता, एक काळ ऐसा होता. म्हणजे आपलं डोकं बिघडवण्यात आलं आणि त्यानंतर देशात आजच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. याच्याकडे बारकाईनं लक्ष द्या. आपली परंपरा या समस्यांची नाही याची मी तुम्हाला अनेक उदाहरणं देईन. आज या कायद्यानंतर मुख्यतः आंदोलन करतायत ते मुस्लिम, आणि मुस्लिमांच्यात सुद्धा सगळे मुस्लिम नाही. ज्यांना फडकवण्यात आले, ज्यांची डोकी बिघडवण्यात आली आहे, ती माणसं देशाला दूषण द्यायचा प्रयत्न करतात. मग हा प्रयत्न आधी झाला नाही का?
उपयोग आलेला आहे. इंग्रजांनी तर मुख्यतः अजेंडाच ठेवला होता की हिंदू मुस्लिम फूट पाडल्याशिवाय या देशावर राज्य करता येणार नाही. आणि त्यावेळेला बहादूरशाह जफर, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, बेगम हजरत माल हातात हात घालून इंग्रजांविरुद्ध 1857 चा स्वातंत्र्य समर लढलेले आहेत. या बहादूरशाह जफरला ज्या वेळेला दुर्दैवानं आपल्याला पराभव मिळालेला होता, पराभव दुर्दैवानं आपला झाला, त्यावेळेला बहादूरशाह जफर 75-76 वर्षाचा म्हातारा आहे, शायर आहे, अतिशय उत्तम कवी आहे. आणि हा पराभव झाल्यानंतर जीव वाचवण्याकरता म्हणून हुमायूंचं जे थडगं होतं त्याच्यात जाऊन लपला. लपल्यानंतर इंग्रजांनी तिथं त्याला शोधून काढलं. शोधून काढून या वृद्ध माणसाला दरादरा ओढत बाहेर काढलं बादशाह असून. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्याला हिणवताना तो कवी असल्यामुळं तिथं एक इंग्रजांची चापलूसी करणारा कवी होता, त्यानं त्याला एक ओळ बोलून चिडवलं. दम दमाए दम नाही अब खैर मांगो जानकी, ऐ जफर ठंडी हुई समशेर हिंदुस्तानी. काय सांगितलं? फार जोर करून अगदी लढा लढलात तुम्ही, पण आता जीवाची भीक माग. ए जफर तुझ्या हिंदुस्तानची संगेत काय सांगतोय, ए जफर तुझ्या हिंदुस्तानची समशेर आता थंड झालेली आहे. ए जफर थंडी हुई समशेर हिंदुस्तान की. तो म्हातारा त्याही अवस्थे उसळून बोललेला आहे. गाजियो में पू रहेगी जब तलक हिमान की, तकते लंदन तक चलेगी समशेर हिंदुस्तान की. अरे माझी जी भावंड आहेत यांच्यात जर इमान असेल तर माझ्या देशाच्या तलवारीचं पातळ लंडनचाच रोग घेत राहील हे सांगणारा बहादूरशाह जफर इथला होता. त्याचा वारसा सगळ्यांनी सांगितला पाहिजे. हा वारसा पुढे अनेकांनी सांगितलाय. नंतर आपला आधी एक लढा झालेला होता याच्या पूर्वी, ज्या वेळेला पानिपतावर आपलं सैन्य गेलं होतं आणि सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी अहमदशाह अब्दालीशी जबरदस्त लढाई दिली, त्यावेळेला त्यांच्या सैन्यात तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गार्दी होता. आणि इब्राहिम खान गार्दी असलेला होता त्या सैन्यात, भाऊंचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. मग आत्ता जे परकीय लोक करतायत प्रयत्न, तो प्रयत्न त्यावेळेला झाला की गार्द्याला जर यांच्या सैन्यातनं फोडलं तर आपला विजय होईल. म्हणून अहमदशाह अब्दालीनं स्वतःची पगडी इब्राहिम खान गार्द्याकडे पाठवून दिली आणि इब्राहिम खानला निरोप पाठवला की पगडी स्वीकार, तू मुसलमान मी मुसलमान, आपण दोघ जण पगडी भाऊ आणि आपण यांचा पराभव करू. त्यावेळेला इब्राहिम खान गार्द्यानं त्याला उत्तर म्हणून तोफेची दारू मुठभर घेतली आणि त्या पगडीत टाकली, हे माझं उत्तर आहे म्हणून सांगितलं लढायचं असलं मैदानात. मंडळी हा आपला वारसा आहे, हा आपला वारसा आहे. मी सर्वांना सांगतोय की हा वारसा आपण लक्षात घेऊन लढलं पाहिजे. स्वातंत्र्याचा इंग्रजांविरुद्धचा जो संग्राम झालेला आहे त्यात एक नायक खूप गाजला, त्याचं नाव आहे अशफाकउल्ला खान. हा काकोरी कटात होता. हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल वगैरे तुम्ही नावं ऐकली असतील, यांचा सहकारी आहे काकोरी कटातला. आणि हा जेव्हा अशफाकउल्ला खान याला सलोनी नावाची एक प्रेयसी होती, तरुण वय होती, हो सगळ्यांची भगतसिंग वगैरेंची वय काय, ही सगळी तरुण वय होती, त्यावेळात सुद्धा लोक प्रेमात पडायचे बरं का, असा काही गैरसमज करू नका. पण यांना देशभक्ती हे सगळ्यात मोठा आदर्श असल्या कारणानं प्रेमाला त्यांनी बाजूला ठेवले. आणि त्यातला मुख्य आहे हा अशफाकउल्ला खान. त्याला सलोनी नावाची प्रेयसी होती, तिनं त्याला विनंती केली की आपलं प्रेम यशस्वी होऊ दे, आपण लग्न करूया. त्यावेळा अशफाकउल्ला खाननं तिला अतिशय प्रेमानं सांगितलं की सलोनी हा जन्म भारत मातेसाठी आहे, पुढच्या जन्मात तुझा माझा विवाह होईल. आणि तो वंदे मातरम म्हणत फासावर गेला. मंडळी हा भारत मातेचा इतिहास आहे. आता देशाचा संपूर्ण कानाकोपऱ्यात देशद्रोही लोक हे फूस लावायचं काम करतायत आणि आमच्या बांधवांना आमच्यापासून तोडायचा उद्योग चाललेला आहे.
आणि याचा उद्देश स्वतःची पोट भरण्या इतका शुल्लक आहे. आजपर्यंत अनेक अशा गद्दारांनी आपले अनेक लढे अयशस्वी केलेले आहेत. माझी कळकळीची विनंती आहे की याला बळी पडू नका. यात अनेकांना ओढायचे प्रयत्न चाललेले आहेत, दलितांना ओढायचे प्रयत्न चाललेले आहेत. त्यांना सगळ्यांनी सावधान व्हायचे. पाकिस्तान निर्मितीच्या वेळेला सुद्धा हा प्रयोग केला गेलेला होता. जोगिंदर सिंग मंडल नावाचे एक नेते होते मोठे दलितांचे, आणि त्यांना या जिनानं फूस लावलेली होती, आणि ते पाकिस्तानात अनेक दलित बांधवांना घेऊन गेले. घोषणा देत, हिंदुस्थान विरोधी घोषणा देत, जिनाच्या गळ्यात गळ्या घालून जिनानी पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री केलं. मंत्री केल्यानंतर तो जो काय हनीमून होता तो तेवढाच साजरा झाला, आणि त्यानंतर त्यांचे जे कुत्र्यालिपट हाल व्हायला लागले की नंतर जोगिंदर सिंग या मंडलांना भारतात येऊन आश्रय घ्यायला लागलेला आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानात कोणी लक्ष देईना. आणि आज सुद्धा जे आश्रित म्हणून यायला लागले ते तिथं गेलेले दलित बांधव आहेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. त्यांची बायका मुलं पळवली जात आहेत आणि ते आश्रयाला आले तर त्यांना आश्रय द्यायचा कायदा हा आपल्या संसदेनं आता संमत केलेला आहे. त्यांना आश्रय द्यायला पाहिजे का नको सांगा मला. नेहरू आणि लियाकत कराराचा मगाशी उल्लेख झाला. त्या करारात दोघांनीही ठरवलं तर लियाकत अली म्हणजे पाकिस्तानचा पंतप्रधान की आपापल्या देशातल्या अल्पसंख्याकांना आपण सुरक्षित ठेवायचं. आमच्याकडं अल्पसंख्याक अतिशय आनंदात राहिले. आज सरकार विरुद्ध ओळीनं इतके दिवस आंदोलन करू शकतायत हाच पुरावा आहे की आम्ही त्यांना व्यवस्थित ठेवले. पण पाकिस्तानात ते 25% 2% आलेले आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की नेमकं चुकतंय कुठं आणि कुणाचं याकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. माझा संदेश आपल्यापर्यंत खुला होत चाललेला आहे. आता आपण तो आवर्ताही घ्यायचा आहे कारण कदम साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. यापूर्वी थांबण्यापूर्वी मी महत्वाची एक गोष्ट आपल्यासमोर मांडतो की या सरकारला हा देश हिंदू राष्ट्र बनवायचंय म्हणून याच्या विरुद्ध प्रचार केला जातो. याच्यात 22 सालच्या ज्या तिवारींचा मी उल्लेख केला त्यांची हिंदूंचा हिंदुस्थान म्हणून 22 सालची पहिलीच कविता आहे त्या संग्रहात. त्या संग्रहाचं नाव आहे मराठ्यांची संग्राम गीत. त्यात इब्राहिम खान गारद्यावर 2 कविता आहेत आणि पहिली कविता हिंदूंचा हिंदुस्थान म्हणून आहे. हा तो संग्रह आहे मराठ्यांची संग्राम गीत. दुर्गाराम आसाराम तिवारी कवी आहे आणि यातली पहिली कविता हिंदूंचा हिंदुस्थान आहे. 22 सालच्या कविता आहेत. कुणीही पुरावा बघावा. यात हिंदुस्थान कुणाचा याविषयी पहिल्याच कडव्यात लिहिले ब्राह्मण ब्राह्मणेतर वा मुसलमान हिंदू जैन पारशी शीख वा बौद्ध बहुधर्म श्रद्धावान आम्ही भारत भूपुत्र अंतरात जाणू खूण बंधू बंधू यांच्या कलही जरी शिरला कोणी गेही उसळून बोलू सारेही पाय काढ देहातून हिंदूंचा हिंदुस्थान. 22 सालची कविता आहे. म्हणजे हा आज नव्यानं करण्यात आलेला प्रचार अजिबात नाही. मी इतका वेळ आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की आमच्याकडे विश्व बंधुत्वाची संकल्पना सांगितली. आमचे ज्ञानेश्वर विश्व बंधुत्व सांगत राहिले आणि ते म्हणत राहिले जो आता विश्वात्मके देवे. आणि भावना किती सुंदर आहे. जो जे वांछिल तो ते लाभो. आम्ही कुणाला काढायला इथं आलेलो नाही. पण एक लक्षात ठेवा या देशाच्या मुळावर आलात तर सोडणारही नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे दया तिचे नाव भूतांचे पालन. पण त्याचा उत्तरार्ध लक्षात घ्या. ते पुढे म्हणतात आणि निर्दालन कंटकांचे हेही करणार हेही करणार. पण बंधुत्वात कशा करता दुसऱ्यांना आग लावून देता हा महत्वाचा प्रश्न आहे. आता हिंदुस्थान म्हणजे काय थोडक्यात बघायचं वैचारिक आणि आपण थांबायचं. वकील साहेब आपल्यासमोर बोलतील. मगाशी जी व्याख्यानं सुरुवात केली आरिफ मोहम्मद खानांच्या की उत्तरे एक समुद्रस्य हिमाद्रैश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारत नाम भारतीयत्र संतती. आपला जो देश आहे तो 3 बाजूने समुद्र
आणि एका बाजूने हिमालय असा नैसर्गिकरित्या कुंपण घालून दिलेला प्लॉट आहे देवाने, आणि त्याच्यात अनेक धर्माचे लोक गुण्या गोविंदांना राहतात. या राष्ट्र म्हणून सगळे हिंदू आहेत असं आम्ही म्हणतो, कारण हिमालय आणि सिंधू म्हणजे समुद्र याच्या मध्ये ते राहतात. हिमालय सिंधू बापूराव साठे म्हणून सांगलीला एक होऊन गेले, त्यांनी हिंदू समाजवाद म्हणून विचार मांडला. या महाशिवरात्रीपासून त्यांची जन्मशताब्दी सुरू होते. त्यांनी अनेक शिकलगार मंडळी हिंदू धर्मात आणली बापूराव साठेने. तुम्हाला भरपूर सांगण्यासारखं आहे पण माझा वेळ कमी असल्यानं मी जास्त बोलत नाही. तर त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या अधिक खुली करून सांगितली आहे. सावरकर म्हणायचे असिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभ पुण्यभूषैव सवै हिंदू रीती स्मृता, असं त्यांनी सांगितलंय. असिंधू म्हणजे समुद्रापासून तो सिंधू म्हणजे सिंधू नदी याच्यापर्यंत पसरलेला हा सगळा भारत देश आहे, आणि तो जे लोक पितृभू मानतात, वडील दाड्यांची भूमी मानतात, पुण्यभूमी मानतात, की इथं साधना करून मी परमेश्वराकडे जाईन असं मानतात, ते सगळे हिंदू आहेत म्हणून सांगितलं. साधना कशी करावी हे ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे असं सांगितलं. तुम्ही नमाज पढा अगर नमन करा दोन्ही चालतं. त्यावर कुणावरही बंधन या देशात घालण्यात आलेलं कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, हे कायम लक्षात ठेवा. कधी शिवाजी महाराजांच्या काळातही यावर कधी बंधन घालण्यात आलेलं नाहीये. तुमची साधना तुमच्या मार्गाने करा, खरं हा देश आपला आहे असं माना, एवढंच सगळ्यांचं सांगा. परमेश्वर तुम्हाला कसाही प्राप्त हो त्याच्याशी आमचं बांधन आहे. आणि याच्यावर फार छान रूपक आहे की हिमालय आणि सिंधू, एका बाजूला हिमालय आणि तीन बाजूला समुद्र म्हणजे सिंधू. आता आपण देवतांच्या पूजा करतो सगळे भारतीय परंपरागत, आणि नाव सुद्धा ठेवतो. अनेकांचं नाव असतं राधेश्याम सीताराम, बरोबर आहे. आता या नावातल्या जोड्यांकडे बघूया, अशा जोड्यांची फोटोंची पूजा सुद्धा आपण करतो की शंकर पार्वतीची जोडी असते, विष्णू आणि लक्ष्मीची जोडी असते, पांडुरंगाची रुक्मिणीची जोडी असते, राम सीतेची जोडी असते. तुम्ही या सगळ्या जोड्यात पूर्वपार बघत राहा, देवाचा रंग कसला आहे. देवाचा रंग सर्व जोड्या निळा आहे, लक्षात आलं. आणि देवीचा रंग हा गोरा आहे. खरं म्हणजे महादेवाच्या आरतीत आपण म्हणतो कर्पूर गोरा भोळा नयनी विशाळा, म्हणजे महादेव कसा आहे, कर्पूर गौर आहे म्हणजे कापरासारखा गोरा आहे, आणि त्याचा कंठ फक्त निळा आहे म्हणून आपण त्याला निळकंठ म्हणतो. पण चित्रात परंपरागत महादेव निळाच काढलेला असतो, खरं का खोटं, खरंय. मग निळा म्हणजे काय, आमच्या बापूरावनी सांगितलं की समुद्र तीन बाजूंना आहे, त्या समुद्राचं प्रतीक म्हणजे हे देव म्हणून हे निळे आहे, आणि देवी हिमालयाचं प्रतीक आहे म्हणून गोरी आहे. जेव्हा आम्ही यांना एकत्र वंदन करतो तेव्हा भारत मातेला वंदन करत असतो, आणि त्या भारत मातेतल्या सगळ्या नागरिकांना आम्ही त्यावेळेला एकत्र घेत असतो, आम्ही कुणाला बाजूला काढत नाही. हे उत्तम वंदन आपण घराघरातनं करत असतो, आपल्याला पटलं असेल. त्यामुळं कधीही धर्म आणि रिलिजन यातला भेद लक्षात घ्या आणि काम करा. तुम्ही काय म्हणाल, धर्माला इंग्रजी शब्द रिलिजन आहे, नाही. इंग्रजांनी डोकं फिरवल्यानंतर हा दिलाय. धर्म या शब्दाचा अर्थच वेगळा आहे. तिखटपणा हा मिरचीचा धर्म आहे, गोडवा हा पिकलेल्या आंब्याचा धर्म आहे. तर धर्म ज्याच्यामुळं धारणा होती समाजाची, तशी एकात्मता राष्ट्रीयत्व हा आमचा धर्म आहे, रिलिजन नव्हे. रिलिजन मध्ये कधीही लक्षात घ्या, एक निर्माता असतो, त्याचं तत्वज्ञान असतं, त्याला मानणारी पुस्तकं असतात, आणि त्याच्या मागणं जाणारे लोक असतात. तर मोठ्या माणसाच्या मागणं जातात, त्याला संस्कृत मध्ये म्हणतात महाजनो येन गता स पंथा, म्हणजे मोठा माणूस जिथं गेला त्याच्या मागणं जाणारे त्या पंथाचे लोक असतात, तो धर्म असत नाही. धर्म धारयती सधर्मा, सर्वांना एकत्र धरतो त्याला धर्म म्हणतात. आणि अशा रीतीनं या हिंदू राष्ट्राचा उल्लेख केला जात असतो, हे सगळ्यांनी बारकाईनं लक्षात ठेवायचं. या देशाच्या नागरिकाला कुणीही कुठेही हाकलायला लागलेला नाही,
पण जो परदेशातनं येतो आमचे अधिकार घेतो आमच्या नोकऱ्या घेतो आमच्या जागा बळकावतो तो न येण्याकरता मात्र खबरदारी घेतली जाणार आहे आणि ही घेतली गेलीच पाहिजे. कोरोना व्हायरस अडवला नाही तर तुम्हा सगळ्यांना त्रास होईल याची सगळ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे. आता नेमका हा कायदा कसा काय आहे त्याकरता विधिज्ञ आपल्या समोर आहेत ॲडव्होकेट श्री प्रदीप गावडे ते आपल्याशी बोलतील संवाद साधतील. आपण मला बोलवलं आणि शांतपणे माझं प्रतिपादन ऐकून घेतलं याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझी संपूर्ण येण्या जाण्याची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आली पंतकाकांनी त्यात सहभाग घेतला आप्पांनी घेतला तर या सगळ्यांचे मी आभार मानून मी आपली रजा घेतो. भारत माता की घोषणा देऊ पहिले छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. वंदे वंदे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संविधानिक भारताचे आणि घटनेचे निर्माते परमवंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मित्रांनो खऱ्या अर्थाने आज आपण सर्व लोक जे इथे मोठ्या संख्येने जमा झालाय मला खूप आनंद होतो आणि मी आपलं अभिनंदन करतोय की संसदेने एक कायदा पारित केलाय आणि गाव पातळीवर आपण त्या कायद्याची जागृती करतोय चर्चा घडवून आणतोय याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आयोजकांचंही अभिनंदन करतो आपल्याला वंदन करतो की जी जागरूकता आपण सर्वांनी दाखवलेली आहे ती भारतीय जनमानसाच्या संविधानाबाबतीत असलेल्या जागृतीचं एक सर्वात मोठं आणि उत्तम लक्षण आहे. मित्रांनो मी आपल्या सर्वांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी गृहमंत्री अमित भाई शहा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व खासदार या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी 70 वर्ष पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 धर्मांध इस्लामिक धर्मांध राष्ट्रांमध्ये तेथील ज्या मायनॉरिटीज होत्या हिंदू शीख जैन बौद्ध पारसी या सर्वांना न्याय दिलाय या सर्वांना भारतात एक सन्मानाची वागणूक भेटावी यासाठी कायदेशीर तरतूद केली आहे. दुसरं तिसरं काही न करता 70 वर्षापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी बांगलादेश आणि पाकिस्तान तत्कालीन पाकिस्तान मध्ये जे आपले बंधू लटकले होते राहिले होते त्यांना जो शब्द दिलता तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पूर्ण केलाय त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो हा कायदा समजून घेताना किंवा आता भारतभरामध्ये जे काही चाललंय ते समजून घेताना आपल्याला एक 2-3 गोष्टी लक्षात घ्यावी लागतील. मुळात हा कायदा का आला या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे या कायद्याचे प्रोव्हिजन्स खरंच काय आणि या कायद्यावर काय आक्षेप घेतले जातात. मित्रांनो मला कळलं काही दिवसांपूर्वी याच मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतरी अमोल मिटकरी का कोणतरी त्यांची काहीतरी एक सभा झाली वाटतं आणि आपल्या सर्वांचा खूप मोठा हिरमोर झाला कारण की ते ह्या कायद्याबाबतीत काहीच न बोलता दुसऱ्याच कुठल्या तरी विषयावर काहीतरी बोलून गेले त्या कायद्याबाबतीत काहीच बोलू शकले नाही ते. मी अमोल मिटकरींची अडचण समजू शकतो त्याचं कारण असं आहे की या कायद्यावर आक्षेप घ्यावा किंवा टीका करावी असं या कायद्यात काहीच नाही.
आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मी जे काही बोलल ते पूर्णपणे या कायद्या बाबतीत बोलल, या कायद्याच्या पार्श्वभूमी बाबतीत बोलल, या कायद्यावर जे आक्षेप घेतले जात आहेत त्याच्यावर बोलल. मित्रांनो, हा कायदा का आला आपल्या सर्वांना माहितीये. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस ह्या देशातील काही धर्मांध इस्लामिक धर्मांध प्रवृत्तींचं असं म्हणणं होतं की आणि हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे राष्ट्र आहेत, हे बरोबर राहू शकत नाही, मुसलमानांचं एक वेगळं राष्ट्र असलं पाहिजे. भारतात या बाबतीत खूप त्यावेळेस चर्चा झाल्या, हिंसक घटना झाल्या, शेवटी भारताची फाळणी झाली. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो की या भारताची जी फाळणी झाली ती फाळणी हिंदूंच्या रक्तावर झाली. हजारो हिंदू शीख बौद्ध मारले गेले, त्यांची काय चूक होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय चूक होती आपल्या या बंधूंची, ही फाळणी हिंदूंनी मागितली होती का? निश्चितच नाही. फाळणी मुस्लिम समाजातील लोकांनी मागितली होती, धर्मांध लोकांनी मागितली होती. फाळणी झाली, फाळणी झाल्यानंतर भारतामध्ये फाळणीच्या वेळेस 9% मुस्लिम समाजाचं संख्याबळ होतं, पॉप्युलेशन होतं. आज ती संख्या 70 वर्षानंतर 14% इतकी झाली. हे आपल्या सर्वांच्या सहिष्णुतेच उत्तम उदाहरण आहे. पण याच्या अति उलट पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तात्कालिक पाकिस्तानमध्ये ज्यांना आजचं पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र होते हिंदूंची संख्या 30% होती. आज पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या 2% इतकी झाली, बांगलादेशमध्ये 5-6% काहीतरी आहे. मित्रांनो, काय झालं या हिंदूंचं, शिखांचं, जैनांचं, बुद्धांचं? एक, त्यांच्या कत्तली झाल्या. दुसरं, त्यांचं बळजबरीने धर्मांतर झालं. आणि तिसरं, त्यातले काही लोक इकडे आले भारतात आश्रित म्हणून. मित्रांनो, ज्यावेळेस ही फाळणी झाली महात्मा गांधींनी त्यावेळेस ही भूमिका घेतली होती की पाकिस्तानमध्ये जे कोण मायनॉरिटीज राहिलेले त्यांना कधीही जर असं वाटलं की त्यांच्यावर तिकडे अत्याचार होतोय त्यांनी भारतात आश्रय घेतला पाहिजे तर ही भारताची नैतिक जबाबदारी आहे की भारताने त्यांना स्वीकारावं, त्यांना काम धंदा घर इत्यादी द्यावं. त्याच्यामुळं सीए हा जो कायदा आलाय ह्याची सगळ्यात पहिले मागणी किंवा चर्चा जर कोणी केली असेल तर ती महात्मा गांधींनी केलेली. त्याच्यामुळं जे लोक आज या कायद्याला असंविधानिक म्हणतायत किंवा धर्मांध म्हणतायत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ते महात्मा गांधींना असंविधानिक किंवा धर्मांध म्हणतात. महात्मा गांधीच नाही मित्रांनो, नेहरूंनी ही भूमिका घेतली होती, राजेंद्र प्रसादांची ही भूमिका होती. इतकंच नाही, प्रणब मुखर्जी यांनी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर सर्वात प्रथम या विषयात चर्चा केली होती. मनमोहन सिंग यांनी 2003 मध्ये संसदेमध्ये पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू शिखांबाबतीत भारताने कायदा केला पाहिजे, त्यांना नागरिकत्व दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली. काँग्रेसचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी तात्कालिक काँग्रेसच्या सरकारलाच पत्र लिहिलं की जे आसाममध्ये राहत आहेत हिंदू ख्रिश्चन जे बौद्ध यांना नागरिकत्व दिलं पाहिजे. काँग्रेसचे पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताही जे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत यांनीही ही भूमिका घेतली होती की यांना नागरिकत्व दिलं पाहिजे. इतकंच नाही मित्रांनो, संसदेच्या कमिटीचा
107 पार्लमेंटरी कमिटीचा अहवाल होता, त्या कमिटीचे चेअरमन प्रणव मुखर्जी होते, त्या कमिटीमध्ये कपिल सिब्बल होते, पी चिदंबरम होते, यांच्या कमिटीने जो अहवाल दिला त्यातही एनआरसी बाबतीत चर्चा केली की एनआरसी असलं पाहिजे होती अशी भूमिका मांडली होती. सीएए सारखा कायदा पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या तीन राष्ट्रांमधील ज्या मायनॉरिटीज आहेत त्यांनी ही मायनॉरिटीज म्हणलं होतं, त्यांना नागरिकत्व देणारा कायदा असला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सांगायचं झालं मित्रांनो तर या सर्वांनी भूमिका घेतली होती, काँग्रेस असू द्या, डावे पक्ष असू द्या, आणखी कुणी असू द्या, हे सर्व आधी म्हटले होते की आणि हे सर्व हेच म्हटले होते की मायनॉरिटीजला तिकडच्या मायनॉरिटीजला नागरिकत्व दिलं पाहिजे, म्हणजे हिंदू शीख जैन बौद्ध पाठ हे कुणीही म्हणलं नव्हतं तिकडच्या मुसलमानांना नागरिकत्व दिलं पाहिजे, हे सगळे हेच म्हणले होते की मायनॉरिटीजला नागरिकत्व दिलं पाहिजे, हे सगळे म्हटले पण यांच्या कुणामध्ये ही हिंमत नव्हती. 2003 मध्ये मनमोहन सिंग पार्लमेंट मध्ये प्रश्न विचारतात, त्यानंतर 10 वर्ष ते पंतप्रधान असतात, कायदा पास करत नाही, हे सगळे जे बोलले त्यांच्यात हिंमत नव्हती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा मध्ये हिंमत होती, संसदेच्या खासदारांमध्ये हिंमत होती, त्यांनी हा कायदा पास केला आणि आपल्या बंधूंना न्याय दिला. हा कायदा पास झाला मित्रांनो, फक्त एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, काही लोक असं म्हणले की तुम्हाला कुणी म्हटलं की या लोकांवर तिकडे अत्याचार होत होते, कपिल सिब्बल सारखे लोक म्हणले. मित्रांनो आपण काय म्हणतोय, भारतातल्या एजन्सीज काय म्हणतात, ही सगळी चर्चा आपण सोडू. युरोपियन युनियनने वेस्टर्न एजन्सीजनी या विषयात सर्वेच केलेले, त्याचे रिपोर्ट अवेलेबल आहेत. 2014 सालचा एक सर्वे, त्यात असं म्हटलंय की पाकिस्तानमध्ये दरवर्षी 1000 हिंदू शीख जैन बौद्ध या तरुणींच, नीट ऐका, फक्त तरुणींचं, 1000 तरुणींचं दरवर्षी अपहरण होतं आणि बळजबरीने धर्मांतर होतं. राऊंड फिगर जर आपण विचार केला तर 70 वर्षात पाकिस्तानमध्ये फक्त तरुणींच 70,000 तरुणींच अपहरण करून बळजबरीने धर्मांतर झालं. किती अनुवाद, किती अत्याचार आपल्या ह्या बंधू भगिनी तिथं आणखी सहन करायला पाहिजे. मित्रांनो मी ऐकलं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या कायद्यावर टीका केली. माझं ताईला विचारलंय, ताई आपलं म्हणणं असं होतं का की ह्या ज्या आमच्या माता भगिनी तिथं होत्या त्यांनी बलात्कार आणि अपहरण हे सगळं सहन करत तिथं राहायला पाहिजे होतं, तुमची ही अपेक्षा होती का? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. मित्रांनो लांबची घटना सांगणार नाही, 3 दिवसापूर्वी पाकिस्तान मधल्या एका हायकोर्टाने एक निर्णय दिला. केस अशी होती, एका 11-12 वर्षाच्या शीख तरुणीचं अपहरण झालं, बळजबरीने धर्मांतर झालं. आपल्याला ऐकून आश्चर्य होईल, हायकोर्टाने निर्णय असा दिला त्या मुलीला पाळी आली होती, म्हणजे ती अडल्ट झाली होती, तरुण झाली होती, त्याच्यामुळे आता काय करता येऊ शकत. अशा पद्धतीच्या घटना पाकिस्तानमध्ये वारंवार होतात. 15-20 दिवस महिन्यापूर्वी आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिलं असेल पाकिस्तानमधील धर्मांतर लोकांचा एक जुलूस एका गुरुद्वाऱ्यावर गेला, गुरुद्वाऱ्यावर हल्ला केला आणि शपथ केली की या गुरुद्वाऱ्याचं ननकाना साहिब मला वाटतं त्या गुरुद्वाऱ्याचं नाव, या गुरुद्वाऱ्याची आम्ही मस्जिद करू. ह्या गोष्टी खूप पूर्वी होत आहेत असं काय नाही, आत्ता ह्या गोष्टी होत आहेत. इतकंच काय, सरांच्या मागाशी बोलण्यात आलं, जोगेंद्रनाथ मंडलांचा उल्लेख सरांनी केला. पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री जोगेंद्रनाथ मंडल एक दलित होते. विडंबना पहा मित्रांनो, हे पहिले कायदा मंत्री भारतात निर्वासित म्हणून मेले, त्यांनी त्यांचा राजीनामा भारतातूनच पाठवला,
त्या राजीनाम्यातच त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने अत्याचार तिथल्या मायनॉरिटीजवर होतो. त्याच्यामुळे हे खूप क्लिअर आहे की तिथल्या मायनॉरिटीजवर खूप अत्याचार होतो. हा कायदा आला, या कायद्याने 2014 पूर्वी जे भारतात या मायनॉरिटीज आल्या त्यांना नागरिकत्व मिळणार आहे. एक दोन तीन आक्षेप या कायद्यावर विशेष करून घेतले गेले. पहिला आक्षेप असा की हा कायदा असंविधानिक आहे, कारण घटनेचा जे 14वा कलम आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, या कलमाचं हा कायदा उल्लंघन करतो. मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे, इक्वॅलिटीचं जे प्रिन्सिपल असतं ते इक्वल्सला ॲप्लिकेबल असतं. इक्वॅलिटी फॉर इक्वल्स, जे लोक इक्वल नाही आहेत त्यांना हे प्रिन्सिपल ॲप्लिकेबल होत नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे तीनही धर्माने इस्लामिक कंट्रीज आहेत. पाकिस्तानचं पूर्ण नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे, अफगाणिस्तानचं पूर्ण नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान आहे आणि बांगलादेशचंही पूर्ण नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांगलादेश आहे. या तीनही देशांचा त्यांच्या घटनेने मान्य केलेला धर्मग्रंथ आहे तो म्हणजे इस्लाम. आपला देश हा एक सेक्युलर कंट्री आहे, आपल्या देशाने मान्य केलेला धर्मग्रंथ म्हणजे आपलं संविधान. पाकिस्तानमध्ये तिथले मुसलमान आणि तिथल्या इतर कम्युनिटीज हे एका स्तरावर नाहीये, त्याच्यामुळे इक्वॅलिटीचं जे प्रिन्सिपल आहे ते त्यांना ॲप्लिकेबल होत नाही. दुसरा प्रश्न असा उपस्थित केला की मुसलमानांनाच का वगळलं. मुळात मला खूप हसू येतं ह्या प्रश्नावर. इथले जे आपले मुस्लिम बंधू आहेत, मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलोय की त्यांचं म्हणणं असं असतं कुठलाही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर की आम्ही खरे देशभक्त आहोत, ज्यावेळेस धर्माच्या आधारावर हे देशाची फाळणी झाली आम्ही जिन्नाबरोबर गेलो नाही, आम्ही महात्मा गांधींबरोबर इथं राहिलो. आता ते लोक असं म्हणतायत की तिकडच्या मुसलमानांना का नाही. मुळात हे तीनही देश धर्माने इस्लामिक आहे, त्याच्यामुळं धर्माच्या आधारावर या तीन देशांमध्ये मुसलमानांवर कुठला अत्याचार होऊ शकत नाही. जो तो होऊ शकतो तो त्यातील हिंदू, शीख, जैन, बुद्ध, पारसी यांच्यावर होतो आणि सगळ्या रिपोर्ट्सच्या अनुसार तो झालेला आहे, अत्यंत प्रचंड पद्धतीने झालेला आहे. त्याच्यामुळं माझं इथल्या मुसलमानांना हात जोडून नम्रतेचं आव्हान आहे की आपण जे म्हणताय की आम्ही गांधींबरोबर इथं राहिलो, तर मग आपण जे जिन्नाबरोबर तिकडे धर्मांना मुसलमान गेलते त्यांची चिंता का करता आपण? त्यांची चिंता करण्याचं काही कारण नाही, तुम्ही इथं आमची चिंता केली पाहिजे. नंतर एक म्हणजे ऐकावं ते आश्चर्य आहे, कालचीच घटना आहे, मी पेपर वाचत होतो आणि मी महाराष्ट्रातले एक सर्वात पुरोगामी जे नेते त्यांचं एक विधान ऐकलं, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं. पवार साहेबांचं असं म्हणणं होतं, कोल्हापूरमध्येच बोललो होतो, की हा कायदा फक्त मुसलमानांच्या विरोधात नाही तर हा कायदा मागासवर्गीयांच्याही विरोधात. मुळात पवार साहेबांनी मागासवर्गीयांची चिंता करणं हे खूप हास्यास्पद आहे. या कायद्याचा दूर दूर पर्यंत भारतात राहणाऱ्या कुठल्याच नागरिकाशी संबंध नाही, कुठल्याच. मुस्लिम सोडू द्या, 135 कोटी जे भारतात राहतात त्या कुठल्याच नागरिकाशी याचा काही संबंध नाही. आणि जर मागासवर्गीयांचा विचार करायचा झाला तर या कायद्याने सर्वाधिक न्याय जे पाकिस्तान, बांगलादेश मध्ये मागासवर्गीय होते जे लोक आलेत 14 पूर्वी किंवा जे तिकडे राहिले होते, 80% मागासवर्गीय समाजातील होते, त्यांच्यावरच हा अत्याचार झालाय, त्यांच्याच घरातल्या बहिणींचं मातांचं अपहरण झालंय, ते तिथं आलेत आणि त्या मागासवर्गीयांनाच न्याय भेटणार आहे. त्याच्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना, त्यांनी आयुष्यभर जातीचं राजकारण केलंय, माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे, साहेब आता तरी आपलं हे राजकारण बास करा. मित्रांनो, नंतर आणखीन एक आक्षेप असा घेतला गेला की हा कायदा नॉर्थ ईस्ट मधील जे राज्य आहेत
त्यांच्या विरोधात आहे किंवा त्यांच्यावर अन्याय करणार आहे. मित्रांनो, नॉर्थ ईस्ट मध्ये जिथे इनर लाईन परमिट आहे किंवा जिथं ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट आहे, ट्रायबल डिस्ट्रिक्ट, तिथे कुठेही हा कायदा अप्लिकेबल होणार नाही. त्याच्यामुळे हाही मुद्दा धारांतपणे खोटा आहे. मित्रांनो, या कायद्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचा आक्षेप आपण कालची अमित शहांची एक मुलाखत पहा. देशाचे पंतप्रधान सांगतायत, देशाचा गृहमंत्री सांगतोय की या कायद्यातला कुठलीही एक प्रोव्हिजन घेऊन माझ्यापाशी या सीएची आणि आम्हाला सांगा की हा कायदा आमच्या विरोधात. एकही माणूस जात नाही. ज्यावेळेस कळायला लागलं की सीए मध्ये काही सापडू शकत नाही, एनआरसीचा मुद्दा उपस्थित केला गेला. मित्रांनो, हे एनआरसी आलं कुठून, कधी आलं? एनआरसी 1951 पासून आसाम आणि काश्मीर मध्ये चालू होत. 1951 मध्ये कोणाचं सरकार होतं देशात? मोदींचं होतं, अमित शहाचं होतं, भाजपचं होतं, कुणाचं होतं 51 साली सरकार? काँग्रेसचं होतं ना. 1951 पासून चालू आहे आसाममध्ये आणि काश्मीरमध्येही होती त्यावेळेस. नंतर 64 साली तिथली प्रोसिजर बंद झाली, पण आसामसाठी 51 पासून चालू होतं. एनआरसीची जी मूळ तरतूद म्हणायचं गेलं तर 55 कायद्यात आहे की अशा पद्धतीचं एखादं रजिस्टर सरकार करू शकतो. 55 मध्ये पण कोणाचं सरकार होतं? आणि मुळात माझा मुद्दा असा आहे, एनआरसी बाबतीत केंद्र शासनाने अद्याप कुठला निर्णय घेतलेला नाहीये, त्याच्या बाबतीत चर्चा अद्याप सुरूही नाहीये. पण एनआरसी असण्यात गैर काय? या जगातील विकसित देशामध्ये एनआरसी आहे, विकसनशील देशांमध्ये एनआरसी आहे, आणि जे हे धर्मांतर राष्ट्र आहेत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इथंही एनआरसी आहे. आपल्या देशामध्ये कोण नागरिक राहतायत, काय राहतायत, ह्या सगळ्याचा डाटा असणं याच्यात चुकीचं काय? एनआरसीला घाबरण्याचं कारण काय? आणि एनआरसी जरी आलं तर काय ते फक्त या देशातील मुसलमानांसाठी येणार आहे का? हिंदूंसाठी येणार आहे जर आलं तर. त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण काय? एनआरसी किंवा डिपोर्टेशन, मध्यंतरी डिटेन्शन कॅम्प, याच्या बाबतीत चर्चा झाली, आसाम बाबतीत चर्चा झाली. आसाममध्ये जी घुसखोरी झाली त्याच्या विरोधात आसाममध्ये 1989-1979 साली मोठं आंदोलन सुरू झालं. आसाममधल्या मंगलोई नावाच्या एका लोकसभेच्या मतदारसंघात 1979 साली एका पोटनिवडणुकीत असं आढळून आलं की तिथल्या एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मुस्लिम समाजाची संख्या मागच्या इलेक्शनपेक्षा 60% वाढली. तिथले विद्यार्थी रस्त्यावर उतरले, त्यांनी आंदोलन केलं की बाबा हा घुसखोरीचा प्रश्न खूप मोठा आहे. 6 वर्ष त्यांनी आंदोलन केलं. 1985 साली आसाम अकॉर्ड झाला. त्या आसाम अकॉर्डचीच प्रोव्हिजन किंवा मतदारता हा होता की जे घुसखोर आहे त्यांना डिटेक्ट केलं पाहिजे, सापडलं पाहिजे, मतदार यादीतून त्यांचं नाव डिलीट केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे आणि त्यांना डिपोर्ट केलं पाहिजे, त्यांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवून दिलं पाहिजे. 1985 साली ज्यावेळेस हा आसाम अकॉर्ड झाला, सरकार कोणाचं होतं? कोण प्रधानमंत्री होतो? राजीव गांधी होते. पण तुम्ही त्या कराराची अंमलबजावणी नाही केली, तुम्ही करार केला पण त्याच्यानंतर तुमच्या हिंमत नव्हती तुमच्या अंमलबजावणी करण्याची. एनआरसी मध्येही मुसलमानांच्या विरोधात असं काहीच नाही, बिलकुल नाही. एनआरसी अद्याप आलेलंही नाही. त्याच्यानंतर एनपीआर बाबतीत चर्चा करण्यात आली, म्हणजे पहिले सीए, सीएत काही नाही, एनआरसी, एनआरसीत काही नाही, मग एनपीआर. इतका हास्यास्पद मुद्दा एनपीआरचा. एनपीआर बाबतीत आत्ता विरोध करा. एनपीआर बाबतीत सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन निघले, त्यावेळेस हे लोक झोपले होते का? कारण की त्यावेळेस काही मुद्दा नव्हता. नोटिफिकेशन निघले, सगळं झालं, पण कळलं बाबा सीए चालत नाही, एनआरसी चालत नाही, मग एनपीआर. तर मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे की फक्त विरोध करायचा पहिले सीए ला करायचा, एनआरसी ला करायचा, नंतर एनपीआर ला करायचा. कुठल्याही या तीनही गोष्टींमध्ये असंविधानिक अशा स्वरूपाचं काहीच नाहीये. आणि जर काही असंविधानिक असत तर भारत हा घटनेने चालणारा देश आहे, आपलं सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे. कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही कायद्याची
न्यायिक वैधता तपासण्याची प्रोव्हिजन आहे. त्याच्यामुळे जर एखादा कायदा असंवैधानिक असेल तर तुम्ही जे रस्त्यावर उतरून जाळपोळ करताय, पोलिसांवर हल्ले करताय, त्याच्यापेक्षा कोर्टात जा. गेलेत ऑलरेडी काही लोक, वाट पहा. जर खरंच काही असेल तर कोर्ट ठरवून टाकल असंवैधानिक आहे. रस्त्यावर उतरून जाळपोळ कशासाठी, रस्ते अडवायचे कशासाठी, या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, एक काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. निश्चितच मुस्लिम समाजाच्या काही लोकांच गैरसमज पसरवून चुकीच्या पद्धतीने वापर चालू असेल, त्याची संख्या खूप मोठी असेल. माझी सर्व मुस्लिम बंधूंना विनंती आहे की आपण हा कायदा समजून घ्यावा आणि मग या कायद्याला आपण, या पूर्ण सीए कायद्याचा चुकीचा काही असेल तर विरोध करावा. विरोध करण्यासारखं काही नाहीये, फक्त कुणीतरी मुल्ला मौलवी कुणीतरी काहीतरी सांगतोय म्हणून जी आपली इतक्या वर्षाची परंपरा आहे, खेड्यापाड्यात आपण गुन्हेगारांनी राहतोय ती बिघडवू नका. हे कोणी नंतर येणार नाहीये, हे तुमच्या माथे भडकवतील, त्यांना जे साध्य करायचं ते साध्य करतील. गाव पातळीवर जो आपला एकोपा आहे तो विस्कळीत होऊन देऊ नका. माझी मुस्लिम समाजाच्या माझ्या मित्रांना आणखी एक विनंती आहे किंवा सांगणं आहे की भारतात राहणारा कुठलाही नागरिक हा तुमचा बंधू होईल. भारताच्या बाहेरच्या मुसलमानांची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाहीये. तुमची पहिली प्राथमिकता जर कोणासारखी असली तर ती इथल्या नागरिकासारखी असली पाहिजे. मित्रांनो, मला भीती या गोष्टीची वाटते की ज्या कायद्याचा आणि इथल्या माणसांचा काहीच संबंध नाही, 135 कोटी लोकांचा काहीच संबंध नाही, त्याच्या बाबतीत तुम्ही रस्त्यावर उतरताय, जंगली करताय, पोलिसांवर हल्ले करताय. एका चौकात 2-3 महिने झाले तुम्ही बसलाय, राष्ट्रीय राजधानी मध्ये बसलाय, प्रत्येकाला शिव्या देताय, हिंदू धर्माच्या प्रतीकांचा अपमान करताय. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत असेल 2009 मध्ये मुंबईमध्ये दंगली झाल्या होत्या. रझा अकादमीने एक मोर्चा काढला होता. त्या रझा अकादमीने मोर्चा का काढला होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की म्यानमारमध्ये तिथल्या बुद्धांनी तिथल्या रोहिंग्या जे मुसलमान आहेत त्यांच्यावर अत्याचार केले, त्याचा विरोध म्हणून मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला. मोर्चा हिंसक झाला, मोर्चाने दंगली केल्या, पोलिसांवर हल्ले केले, महिला पोलिसांचा विनयभंग केला, तिथलं जे शहीद स्मारक होत त्याची तोडफोड केली. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की तुम्ही म्यानमारच्या घटनेवर इथं प्रतिक्रिया का देताय? सीए हा जो कायदा आहे त्याचा तुमचा काहीच संबंध नाहीये, तुम्ही हिथं जाळपोळ का करताय? जगभरात कुठंही काही झालं त्याचा राग तुम्ही इथं हिंदूंवर काढताय. मित्रांनो, आपल्याला सांगितलं 2009 मध्ये तिकडे काहीतरी झालं म्हणून मुंबईत दंगली झाल्या. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान मध्ये लाखो हिंदूंचं बळजबरीने धर्मांतर झालं, आमच्या माता भगिनींचं अपहरण झालं. इथल्या कुठल्या तरी हिंदूने त्या कारणावरून इथल्या कुठल्या तरी मुसलमानाच्या केसाला तरी धक्का लावलाय का? आजपर्यंत मला एक उदाहरण सांगा, एक उदाहरण सांगा. एक पाकिस्तान बांगलादेश तर सोडून द्या, दुसरे देश आहे. जम्मू काश्मीर मध्ये 5 लाख काश्मीरी पंडितांना हकलून देण्यात आलं, त्यांच्या महिलांवर अत्याचार करण्यात आले, बलात्कार करण्यात आले 1989 मध्ये. त्यावेळेस तरी इथल्या कुठल्या तरी एका मुसलमानाच्या केसाला तरी धक्का आम्ही लावलाय किंवा इथल्या हिंदूंनी लावलाय का? इथल्या मुसलमानांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि मग रस्त्यावर उतरावा. आणखी किती टॉलरन्स दाखवायचा आहे? मित्रांनो, आपणही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की नेमकं काय चाललं. हा मोर्चा किंवा आज जे आपण सर्व लोक इथे मोठ्या संख्येने जमा झालो, मला असं वाटतं या कायद्याबाबतीत जागृती व्हावी, हे एक नक्कीच या सभेचा उद्दिष्ट असेल.
या कायद्याला समर्थन करणं हेही या सभेचं उद्दिष्ट असेल. पण मला वाटतं की या सभेचं सर्वात महत्वाचं आणि मोठं उद्दिष्ट कुठलं आहे, तर ज्या संविधानाची आपण आत्ता पूजा केली आहे त्याचं रक्षण करणं. आणि जे लोक कुठलाही अभ्यास न करता, कुठलाही मुद्दा नसताना रस्त्यावर उतरून दंगली करतायत, त्याचा धोका आहे संविधानाला. त्या संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्व इथं जमलेलो आहे. मित्रांनो, लोक खयाली जगात जगताय, लोकांना असं वाटतं हा तोच भारत आहे की जिथं आम्ही रस्त्यावर उतरू, दंगली करू आणि काहीतरी हासिल करून घेऊ. उदाहरणार्थ ज्यावेळेस भारतात एक खूप चर्चित शहाबानो खटला झाला, सुप्रीम कोर्टाने मुस्लिम भगिनींना न्याय दिला, त्या खटल्यामध्ये जो अन्याय मुस्लिम धर्मांध मुस्लिम भगिनींवर करत होते सुप्रीम कोर्टाने न्याय दिला, हे सगळे लोक रस्त्यावर उतरले आणि तात्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना प्रेशराइज केलं, यांना मजबूर केलं. राजीव गांधींनी संसदेमध्ये कायदा पास करून सुप्रीम कोर्टाचा अवमान करत तो निर्णय बदलला आणि मुस्लिम भगिनींना परत अत्याचारात ढकललं. यांना आजही असं वाटतं की त्याच जगात आम्ही जगतोय आणि आम्ही नरेंद्र मोदींना किंवा अमित शहाला प्रेशराइज करू, त्यांना आम्ही थोपवू किंवा त्यांना आम्ही मजबूर करू. मित्रांनो, मी विनम्रपणे सांगतो, हे काँग्रेसचं सरकार नाही, हे नरेंद्र मोदीचं आणि अमित शहाचं सरकार आहे. तुमच्या असल्या कुठल्याही बळजबरीला धर्मांध त्याला झुटणार नाही. या कायद्याचा आणि कुठल्याही धर्माचा काही संबंध नाही. भारतातील 135 कोटी लोकांचा काही संबंध नाही. फक्त आकडेवारी सांगायची म्हणून सांगतो, हे जे तुम्ही म्हणताय धर्मांध सरकार आले, गेल्या 6 वर्षात या सरकारने, या धर्मांध सरकारने, तथाकथित धर्मांध सरकारने गेल्या 6 वर्षात 2600 पाकिस्तान बांगलादेश मधून आलेल्या मुसलमानांना नागरिकत्व दिलं याच सरकारने. मुस्लिम बंधूंनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. नागरिकत्व दिलं नाही, अरे आम्ही त्या अदनान साहेबांना पद्मश्री देऊन टाकलं रे. तुम्ही नागरिकत्वाच्या काय गप्पा करताय? पद्मश्री दिलाय, आणखी कुठल्या आधाराने वागणूक द्यायची राहिली? दुसरी गोष्ट, या कायद्या बाबतीत असं म्हटलं फक्त मुसलमानच नाहीत का, मुस्लिमही. या कायद्यानंतर भारतात जर त्यांना यायचं असेल तर अप्लाय करू शकतात आणि त्यांनाही नागरिकत्व भेटू शकतं. त्याच्यामुळं एक शेवटचं 2 वाक्य सांगतो. मुस्लिम बंधूंना विनंती आहे की मित्रांनो, भावांनो, या कायद्याचा अभ्यास करा. आपल्यालाही लक्षात येईल की या कायद्यामध्ये आपल्या विरोधात काहीच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, माझी हिंदू बांधवांनाही नम्रतेने विनंती आहे की आपण सर्वांनी पाहण्याची गरज आहे की या गोष्टी काय चालतात, जागरूक राहण्याची गरज आहे. ज्या कायद्याचा आणि येथील मुस्लिम समाजाचा गाडीचाही संबंध नाहीये, तरीही रस्त्यावर उतरून जर अशा पद्धतीची दादागिरी होत असेल तर आपण विचार करा. भविष्य काळात युनिफॉर्म सिव्हिल कोड आला किंवा पॉप्युलेशन कंट्रोल बिल आलं जे पूर्णपणे संविधानिक आहे, जे पूर्णपणे संविधानिक आहे ते आले तर कशा पद्धतीने हे लोक विरोध करतील, या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आयोजकांनी मुस्लिम बंधूंचे काही प्रश्न घेतले होते, सर्व प्रश्न विशेषतः इरफान पीरजाद्यांसाठी होते, पण तरी मी काही प्रश्नांची उत्तरं देतो जे मला रिलेव्हंट वाटतंय. एनपीआर बाबतीत चर्चा करण्यात आली, एनपीआर बाबतीत इतकंच सांगतो, एनपीआर मध्ये कुठलंही कागद दाखवायचं नाहीये, एनपीआर मध्ये तोंडी माहिती सांगायची आहे, एनपीआर मध्ये तुम्ही काय माहिती सांगताय याच्यामुळं आपल्यावर कुठल्याही प्रकारचा खटला दाखल होणार नाही. दुसरी गोष्ट, सीए असंविधानिक आहे वगैरे त्या बाबतीत मी बोललोय, सीए असंविधानिक असण्याचा विषयच नाही, असलं तर सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट ते स्ट्राईक डाऊन करा.
देशाचे पंतप्रधान किंवा गृहमंत्री चर्चा का नाही करत? कालच अमित शहांनी एक खूप चांगला इंटरव्ह्यू दिला, त्यांनी म्हटलंय आपला ऐकायला 3 दिवसाच्या आत माझं डिपार्टमेंट तुमच्याशी माझी अपॉइंटमेंट फिक्स करून आणि आपण चर्चा करू, त्याच्यामुळे तोही काही विषय नाहीये. सेन्सस आणि एनपीआर मध्ये फरक असताना सरकार म्हणते सेन्सस आणि एनपीआर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरकार असं कधीही म्हणत नाही की या सारख्या गोष्टी आहेत किंवा तोही विषय काय कसं हे नाही. धर्माच्या आधारावर पीडित अल्पसंख्याक हा शब्द सीए मध्ये पुढे वापरलाय. सीए कायद्याचं एक ऑब्जेक्टिव्ह क्लॉज वेगळा आहे, तो त्या कायद्यात नाही पण ऑब्जेक्टिव्ह क्लॉज आहे ते आपण पहा. त्या ऑब्जेक्टिव्ह क्लॉज मध्ये पर्सिक्युलर मायनॉरिटीज बाबतीत आहे. 2002 ते 2012 या काळात 97,000 घुसखोरांना बाहेर काढलं आणि आत्ता जितका गोंधळ का होतोय त्याचं कारण असं आहे की आत्ता जे सरकार आहे त्याच्या बाबतीत खूप जास्त विरोध किंवा खूप जास्त गैरसमज पसरवण्याचं काम करण्यात येत आहे. आपणच ही गोष्ट लक्षात घ्या, 97,000 घुसखोरांना त्यावेळेस काढलं, त्यावेळेस काही नाही झालं, मग या गोष्टी आत्ताच का होत आहेत? आपणच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या व्यतिरिक्तही आपले कोणाचे काही प्रश्न असतील जसं आयोजकांनी सांगितलंय मी ते असणार आहे. आपल्या सर्व प्रश्नांचं निरसन करत आपण सर्वांनी अत्यंत शांतपणे मला ऐकून घेतलं, मोठ्या संख्येने इथं जमा झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. संयोजकांनी मला इथं बोलवलं आणि या विषयात चर्चा करून आणली, संयोजकांचाही मी आभारी आहे. जय हिंद, वंदे मातरम. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. शिवप्रताप.